गडचिरोलीतल्या परसवाडी इथं श्रद्धापूर्वक रावण पूजा पार पडली. विजयादशमीला मोठ्या आदरभावानं या गावांमध्ये आदिवासी बांधव रावण महोत्सव साजरा करतात. धानोरा तालुक्यातील परसवाडी, दुधमळा, धानोरा, कान्हाळ गाव, रांगी, येरकड टोला, महावाडा, आरमेरी तालुक्यातील वानरचुवा इत्यादी प्रमुख गावांसह इतर काही लहान गावांमध्ये विजयादशमीच्या दिवशी रावण महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी आदिवासी बांधव राजा रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर प्रतिष्ठापना करून पारंपरिक पूजा केली जाते. विशेष म्हणजे या प्रसंगी अर्जी म्हणजेच प्रार्थना केली जाते. राजा रावणाप्रती असलेल्या श्रद्धेतून धानोरा तालुक्यातील परसवाडी दुधमळा इथं 1991 राजा रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या गावात दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी रावण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शूर पराक्रमी राजा रावणाला आदिवासी साहित्यात पूजनीय असं स्थान आहे. या स्थानामुळेच राजा रावणाला आदिवासी आपले दैवत मानतात. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मिरवणूक रद्द झाली असली तरी रावण पूजा मात्र मनोभावे पार पडली. त्रिकंडावर राज्य करणारा राजा रावण बुद्धिमत्तेनं अफाट ज्ञानी असलेला प्राच्यविद्या पंडित, पण मनुवाद्यांनी चुकीची मांडणी करून रावणाला विलन ठरवून संपूर्ण देशभरामध्ये आजच्या दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करण्यात येत असते आणि यामुळे आदिवासींच्या भावना स्वाभाविकपणे दुखावल्या जातात आणि या सगळ्या गोष्टीत आदिवासींचा स्वाभिमान जागृत ठेवून राजा रावणाचा विटंबना होऊ नये आणि विटंबना केली जात असताना त्याचा कुठंतरी आपण मान सन्मान करावा या हेतूने या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातल्या या परसवाडी गावामध्ये गेल्या 30 वर्षापासून राजा रावणाची दसऱ्याच्या दिवशी मोठ्या उत्सवाने पूजापाठ करण्यात येते. आणि अलीकडच्या काळामध्ये जिल्हाभरातल्या ग्रामसभा आणि आमच्या आदिवासी भागातील इलाके राजा रावणाच्या मानसन्मानासाठी पूजापाठ आज दसऱ्याच्या दिवशी करत असतात. गडचिरोली जिल्ह्यात महाग्रामसभा, कोरची, दुधमाळा, इकडे झाडापापडा, तिकडे कसनसुरला वेनहारा इलाका, सुरजागड इलाका, भामरागड पट्टी, तिकडे पेरमिली, आल्लापल्ली, लगाम अशा वेगवेगळ्या इलाक्यांमध्ये सुद्धा आजच्या दिवशी मोठ्या उत्साहाने आदिवासी बांधव एकत्र येऊन राजा रावणाची पूजा अर्चा करतात. मी या प्रसंगी देशभरातील संपूर्ण जनतेला मी आवाहन करतो, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना, की ज्या आदिवासी बांधवांचं एक सन्मानाचं व्यक्तिमत्व म्हणून राजा रावणाकडे, कोयावंशीय पराक्रमी राजा म्हणून राजा रावणाकडे बघितलं जाते, त्या राजा रावणाला देशभरात कोणत्याही जाती धर्माच्या लोकांनी आज दसऱ्याच्या दिवशी यापुढे दहन करू नये आणि आदिवासी समाजाचा योग्य मानसन्मान ठेवावा असे मी आवाहन. विजयदशमीच्या दिवशी रावणाचा पूजा केल्या जातो आणि त्या दिवशी इतर समाज त्या दसऱ्याच्या दिवशी त्याला जाडफोड करत होते, म्हणून आम्ही आपला दैवत आहे म्हणून त्याला आम्ही या इलाक्याची बैठक घेऊन आणि सगळ्यांचे आचार विचार घेऊन आम्ही या रावणाला जाळू नये म्हणून दुधमळा परिसरातील आजूबाजू 14 गावाच्या इलाक्याची बैठक घेऊन या रावणाची पूजा केली पाहिजे म्हणून हे प्रसार व्हावा म्हणून हे सगळ्या इलाक्यामध्ये, ग्रामसभेमध्ये आणि इतरही लोकांना असं झाडपड करू नये म्हणून आदिवासीचे मन दुखवू नये म्हणून सगळ्या समाजाला सुखसुवाने वागायला पाहिजे आणि आमच्या रावणाला दहन करू नये एवढी आमची एवढीच आदिवासी बांधवांची अपेक्षा आहे. 91 पासून करीब करीब 30 वर्ष झाले साहेब. कोरोनामुळे म्हणजे शासनाचे आदेश असल्यामुळे कोरोनामध्ये जास्त लोक जमायचं नाही आणि त्याचं हे करा, त्याचा कायद्याचं हे करा, पोलीस स्टेशन वगैरे हे म्हणत होते का एक शासनाचं हे आहे म्हणून का हे करावा म्हणून आम्ही यावर्षी तेवढा काही जलस नाही केलं. त्यामुळे कोरोना असल्यामुळे नसली आम्ही आदिवासी बनवलं नसून खटखट होईल कोणी येणं जाणं याच्यासाठी आम्ही काही हे नाही केलं, परंतु या वर्षी तसं थंड थंड